हे बघा गौरी खूप रडून राहिली. काऊन रडून राहिली गौरी? काऊन रडून राहिली? घरी जायचंय. हे बघा काऊन रडून राहिली? कांदा चिरून राहिली. कांदा चिरून राहिली गौरी म्हणून रडून राहिली. रोजच रडणं चालू आहे गौरीच. आणि हे कांद्याच चालू आहे. हे बघा नाश्ता. आमचं वजन, माझं तर 3 किलो वजन वाढलं. कबीरचं 4 किलो वजन वाढ शाबूत ना. चला आता नाश्त्याची तयारी होत आहे. तर आमचा सकाळचा नाश्ता, आम्ही शाबुदाण्याची खिचडी केली. आणि कसं आहे ना, हे सकाळीच जातं त्यामुळे यांना नाश्त्याची सवय नाही, पण एखाद दिवशी कंटाळा येतो म्हणून आमचं रोजचंच चालू आहे नाश्त्याचं. आणि आता गावाला जायचा दिवस जवळ आला आहे, म्हणजे आम्ही उद्या गावाला जाणार आहे. त्यामुळं पॅकिंग वेकिंग भरपूर कामं पडलेले आहेत, ते करायचे आहे. आणि नंतर जेवण, जेवण पण आज जेवणाचा पण बेत आज मस्त होता. गौरीला जे भाजी आवडते ते केली. गौरीला मी किचनमध्ये जास्त जाऊ देत नाही, फक्त काही नाश्ता करायचा असेल तरच तिला किचनमध्ये. आमचा आता सकाळचा नाश्ता झाला आहे आणि दुपारचं सुद्धा जेवण झालं आहे. आता मी बसली आहे, माझी पेंडिंग कामं पडलेले आहेत ते करत. म्हणजे जे मला ब्लाऊज होत नाही आहे त्याचे शिलाय उकलत आहे मी. जसं तुम्हाला सांगितलं, मी खूप जाडी झाली आहे या 2 वर्षात, खूप झालं. त्यामुळे बरेचसे ब्लाऊज आहे मला त्याचे होत नाही. तर बस ते पेंडिंग कामं चालू आहे करणं. आणि गावाला जायची तयारी पण करतो थोड्या वेळात. आता मुलं झोपलेले आहेत, दुपारचा टाईम आहे. आणि नाश्ता मी बघितलाच आहे, नाश्ता काय केला. जेवण पण आज मस्त होतं. जेवण आज शेवची भाजी होती, अजून मोठीची मुकडीची भाजी होती. मोठीची मुकडी भाजी असते, सुकी ती केली होती. तर हाच जेवणाचा बेत होता. आणि जिरा राईस, वरण भात भाजी. तर चला आता आमचं सगळं, माझं हे काम खूप खूप जायचं आहे ना, त्यामुळे सगळे कपडे अस्त व्यस्त पडले. दाखवते तुम्हाला मी एवढे ब्लाऊज आता शिलाया उखलले आहे. ह्या सगळ्या ब्लाऊजच्या एवढे चांगले मला होत नाही आहे. कबीरचा चालू आहे इथे अभ्यास. आणि गौरी झोपली आहे. तर मी पण माझं हे काम झालं का, मग मला हे करायचं आहे काम. तर त्याला कपडे भरायचे, गावाला जायचे. आणि गावाला काय काम आहे, कशासाठी चाललो आम्ही ते सांगतो. गौरीला सोडायला तर ठीक आहे, पण दुसरं पण काम आहे त्याच्यासाठी जायचं आहे. तर चला आता निघू आपण. चला आम्ही चाललो बाहेर. आता गौरी थोडंसं अजून काही घ्यायचं आहे. पाणीपुरी खायची आहे ना गौरी? पाणीपुरी खायची आहे ना. आम्ही कुठं आला, गौरीच्या फेवरेट स्टॉलवर आलो, पाणीपुरी. आणि पाणीपुरीचा पहिला कस्टमर आम्हीच आहे, म्हणजे आत्ता स्टॉल चालू झाला आहे. पाणी सुटरेल तोंडाली पाणीपुरी पाहू गौरी. तर तिचा थोडासा मूड फोन ऑफ झाला होता, जायचा आहे. आणि तिची जायची इच्छा नाही आहे, पण कसं असते ना, आता कॉलेज चालवणार आहे, कामं असतात थोडंसं म्हणून. आणि पहिल्यांदा राहिली ती कधी एवढी, कुठंच कधी तिला कोणाच्या घरी अशी जात नाही ना राहत. पण माझ्या घरी पहिल्यांदा एवढे दिवस राहिली ती. आणि चल म्हटलं मूड फ्रेश होते, थोडंसं बाहेर गेलं तर मग पाणीपुरी खाऊ घातली तिला. तर चला झाली आमची गावाला जायची पॅकिंग सगळी. मला नाही जायचं. गौरी काय म्हणते? गौरी काय जायचं नाही आहे म्हणते घरी. गौरीची आई म्हणते अशी कशी येत नाही म्हणते. भांडणं चालू आहे सध्या. भांडणं चालू आहे. गौरी म्हणते मी जात नाही म्हणते. पण आता किती दिवस झाले गौरी? 20 दिवस. पहिल्यांदा राहिली गौरी कुठे एवढी आहे ना गौरी? पहिल्यांदा कोणाच्या घरी राहिली? हा पहिल्यांदा राहिली. नाही तर राहत नाही ते कुठे. ठेवतच नाही. हा ठेवती नाही तिथे. सगळे जण आश्चर्य राहिली. राहिली कशी नाही रडत होती गौरी. म्हणते जात नाही म्हणते. मी म्हंटल आता आपण जाऊ कार्यक्रम करू, गावाला जो आहे तो वापस येऊ. तर तिची आई नाही म्हणते गौरीशी. बस आता नाही म्हणते. भरपूर राहणं झालं म्हणते. त्यांनाही बाहेर कुठं जायचं आहे, मग गौरी कशी घर सांभाळते ना थोडेसे. गौरीचं कॉलेज पण चालू होणार आहे, त्यामुळे मग गौरीचं काही राहणं होत नाही. हा अल्बम, हा अल्बम तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओमध्ये टाकला आहे. हा अल्बम बघितला आहे का तुम्ही माहित नाही मला, पण हा अल्बम गावाला नेत आहे बघायसाठी. त्यांनी बघितला नाही आहे ना ताईने म्हणून. आणि हे बघा आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. बॅग वगैरे तर सगळं दिसत असेल तुम्हाला. हा तिकडे बॅगा भरल्या आहे. फक्त 2 दिवसाची पॅकिंग आहे बरं. हे 2 दिवसाची पॅकिंग आहे, जास्त दिवसाची पॅकिंग नाही आहे. चला आता कामं झाली म्हणजे. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आज संध्याकाळी आहे खास भेट
नागपूरची खूप फेमस बिर्याणी असते. नागपूरला खूप चांगली बिर्याणी मिळते आणि ती गौरीला खूप आवडते. गौरी खात नाही, फक्त पीस नाही खात, ती बिर्याणी खाते. पीस नाही खात, फक्त बिर्याणी खाते. ती भात खाते तो, तिला पीस तशी खात नाही ती काहीच, पण तिला बिर्याणीचा तो भात खूप आवडतो. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय. आणि आमचं गावाला गेल्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला दाखवेल मी, आणि गावाला काय आहे ते पण दाखवेल मी. तर चला बाय.